Years. या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वाचा प्रश्न आणि त्यासोबतच एक महत्वाचा यापूर्वी पण प्रश्न विचारले आणि यापुढे पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे तर हा प्रश्न आठ ऑक्टोबरच्या झालेल्या पेपर मधला आहे पण याच्या संदर्भाने दुसरा प्रश्न बनू शकतो म्हणून आपण हा प्रश्न जो आहे त्याचं विश्लेषण या मध्ये घेतोय सायन्स मधला क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते म्हणजेच हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी असणारा सबस्टन्स कोणता आहे असा हा प्रश्न आहे ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर लाकूड अल्युमिनियम काच आणि चांदी मग जेव्हा तुम्ही धातू आणि अधातू अभ्यासता त्यावेळेला आपण पाहिले की धातू जे असतात त्यांच्या गुणधर्मांमध्ये धातूचा हा एक विशेष गुणधर्म आहे की धातू उष्णतेचे सुवाहक असतात अधातू हे दुर्वाहक असतात पण त्याच्यामध्येही एक अपवाद आहे तो म्हणजे हिरा खूप मोठ्या प्रमाणावरती हिराला आपण अपवाद म्हणून पाहतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तर अधातूंमध्ये हिरा हा अपवाद आहे तर एखाद्या पदार्थातून उष्णता वाहण्याची जी काही त्या पदार्थाची क्षमता असते त्याला आपण औष्णिक प्रवाहकता असं म्हणत असतो किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हणत असतो मग जे महत्वाचे धातू किंवा जे महत्वाचे असे घटक आहेत ज्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी हायेस्ट आहे किंवा आपण असं म्हणत की जे टॉप टेन आहेत पहिले दहा जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त जी औष्णिक प्रवाहकता असते ती आहे हिऱ्याची त्यानंतर आहे चांदी त्यानंतर कॉपर म्हणजे तांबे त्यानंतर सोने त्यानंतर अॅल्युमिनियम नाईट्राइड त्यानंतर सिलिकॉन कार्बाइड त्यानंतर अॅल्युमिनियम त्यानंतर टंगस्टन त्यानंतर ग्राफाईट आणि त्यानंतर झिंक ठीक आहे आता हे जे मोजलं जातं ते जर आपण पाहिलं त्याचं तर, वॅट पर, पर डिग्री केलविन वॅट पर मीटर पर डिग्री केलविन असं याला आपण म्हणतो मग जर आपण हिऱ्याचा जर विचार केला तर हिऱ्याची जी थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती दोन हजार ते दोन हजार दोनशे दोन हजार ते दोन हजार दोनशे थोडीफार आकडेवारी तुम्हाला नुसार चेंज मिळेल पण या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती सिल्वरची जर पाहिली तर ती जवळपास चारशे एकोणतीस कॉपरचं पाहिलं तर तीनशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर सोने जर पाहिलं तर तीनशे पंधरा त्यानंतर अॅल्युमिनियम कार्बाईड तीनशे दहा सिलिकॉन कार्बाईड दोनशे सत्तर त्यानंतर अॅल्युमिनियम दोनशे सत्तेचाळीस त्यानंतर टंगस्टन एकशे त्र्याहत्तर ग्राफाईट एकशे अडुसष्ट आणि सगळ्यात शेवटी येतं झिंक एकशे सोळा मग याच्यामध्ये तुम्हाला चढता उतरता क्रम विचारला जाऊ शकतो किंवा अगेन सेम प्रश्न हिरा हा ऑप्शन मध्ये येऊ शकतो किंवा धातू अधातूचे गुणधर्म विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे तुम्हाला लक्षात आहे आता आपल्याला लक्षात लक्षात ठेवायचे कशी ठेवणार आहोत मी एक सेंटेन्स फक्त तुम्हाला सांगते त्याच्यावरून हे सगळे जे धातू आहेत धातू दाहत। म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की हे सगळे जे सबस्टन्स आहेत हे सगळे पदार्थ जे आहेत ते तुमच्या लक्षात राहतील ठीक आहे मग आता सध्या आपण पाहतो की उष्णता फार वाढलेली आहे मग आपल्याला आपली जी ट्रिक आहे ती पण हीच आहे की उष्णता फार वाढली आहे ही चांदी काप ही चांदी काप सोन आण सोने आण म्हणूयात आपण किंवा सोने आणा त्यानंतर तिली आला टांगा आणि टांगा कसा चालतोय झिक 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 टांगा कसा चालतोय झिक 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 ही चांदी कापा सोने आना सिली आला टांगा झिक 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 किंवा सिली आला टांग्यातून झिग झिक झिक ही चांदी कापा सोने आना सिली आला टांगा झिग झिक झिक आता हे कशामुळे आहे म्हणजे टांगा कशासाठी आलाय कारण ऊन खूप लागते उष्णता खूप आहे म्हणून आपल्याला जायचंय म्हणून आपण काय करतो ही चांदी कापा सोने आना सिली आला टांग्यातून झिक 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 ही म्हणजे हिरा चांदी म्हणजे चांदी काप म्हणजे कॉपर सोने म्हणजे सोने आणा म्हणजे ॲल्युमिनियम नाईट्राइड सिली म्हणजे सिलिकॉन कार्बाईड आला म्हणजे ॲल्युमिनियम टांगा म्हणजे टंगस्टन आणि ग्राफाईट टंगस्टन आणि ग्राफाईट आणि झिग 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 म्हणजे झिंक तर हे पहिले जे दहा सबस्टन्सेस आहेत ते तुमच्या लक्षात राहिले असतील अशी माझी आशा आहे वॅट पर मीटर पर डिग्री केल्विन हे पण लक्षात ठेवा ठीक आहे तर हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला आवडलं असेल शॉर्ट बट स्वीट होतं आणि याच्यातून तुमचा एक पॉईंट का होईना पण तो कव्हर झाला असेल आणि तो तुमच्या लक्षात पण राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यासोबत शेअर सुद्धा करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू